नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आरोग्य विभाग भरती 2021 या नवीन व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये गट ड चे हॉल तिकीट तुमचे 22 तारखेला येणार आहे, त्याच्याबद्दलचं महत्त्वपूर्ण अपडेट आपण घेणार आहोत। गट ड च्या परीक्षा केंद्राबद्दल विद्यार्थी मित्रांनो गोंधळ होणार का, परीक्षा केंद्राबद्दल काय अपडेट असणार आहे त्याच्याविषयीची माहिती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी गट ड साठी अर्ज केलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, येस म्हणून त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ही माहिती असणार आहे। त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी। चला तर मग बघूया डिटेलमध्ये सविस्तर सर्व माहिती। आरोग्य विभाग भरतीची तयारी करताय तर आरोग्य विभाग 122 प्रश्नपत्रिका संच महाराष्ट्रामध्ये सर्वत्र उपलब्ध झालेला आहे। कुठल्याही बुक स्टोअरमधून तुम्ही हा खरेदी करू शकता। ज्याचं खास वैशिष्ट्य असं आहे याच्यामध्ये आतापर्यंत झालेल्या म्हणजे 2012 पासून ते 2021 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल। याची किंमत फक्त 280 रुपये ठेवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो मराठी शब्द संग्रह हा देखील आरोग्य विभागाच्या सध्याच्या भरतीसाठी अतिशय उपयुक्त पुस्तक आहे, याची देखील किंमत 120 रुपये ठेवण्यात आलेली आहे। तर दोन्ही पुस्तकांवरती तुम्हाला सध्या डिस्काउंट सुरू आहेत। तर याचं लेखन व संकलन दोन्ही पुस्तकाचं जे केलेलं आहे विठ्ठल नागनाथ राऊतवार यांनी, स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांच्यामार्फत हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। तर आरोग्य विभागाची गट क ची असो किंवा गट ड ची भरती असो या दोन्ही भरतींसाठी, त्याचबरोबर जिल्हा परिषद आरोग्य विभागाची भरती असो त्यासाठी आरोग्य विभाग 122 प्रश्नपत्रिका संच महाराष्ट्राच्या कुठल्याही बुक स्टोअरवरनं खरेदी करू शकता, किंवा तुम्ही ह्या नंबरवरती खाली जरी कॉल केला तरी तुम्हाला हे पुस्तक अवेलेबल होऊन जाणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात तुमच्यासमोर या ठिकाणी मी ओपन केलेली आहे। जाहिरातीमध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघू शकता 7 दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट जे आहे ते भेटणार आहेत, परंतु आरोग्य विभागाच्या माहितीप्रमाणे 8 ते 9 दिवस अगोदर हॉल तिकीट तुम्हाला भेटतील। म्हणजे 31 तारखेला परीक्षा आहे तर 31 तारखेच्या 8 दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट 22 किंवा विद्यार्थी मित्रांनो 23 तारखेला उपलब्ध होणार आहेत। तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो ही जी हॉल तिकीट येणार आहेत त्याच्यामध्ये जसं गट क बद्दलचे तुमच्या परीक्षा केंद्राबद्दल ती विद्यार्थी मित्रांनो घोळ झालेला आहे त्या पद्धती गट ड साठी होईल का, तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये तसं काही होणार नाही। कारण की याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जी पदं भरली जात आहेत, जी परीक्षा होत आहे ती एकाच सत्रामध्ये होत आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही। तर बघा आता याच्यामध्ये देखील विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला केंद्र निवडीचा पर्याय नव्हता हे लक्षात घ्या। तुम्ही जर विद्यार्थी मित्रांनो एक्झाम प्रेफरन्स चॉईस दिलेला असेल फॉर्म भरताना ऑनलाईन, तर जो तुम्ही चॉईस दिलेला आहे त्या परीक्षा केंद्राचं तुम्हाला हॉल तिकीट येणार नाही हे लक्षात घ्या। इथं काय म्हटलंय त्यांनी बघा, केंद्र निवडीचा पर्याय नसून ज्या विभागाच्या पदाकरिता अर्ज केलेला आहे त्याच विभागातील जिल्ह्यात परीक्षा आयोजित केली जाईल। परीक्षा केंद्राबाबतची माहिती प्रवेश पत्रावरती देण्यात येईल। जिल्हा केंद्र अथवा उपकेंद्र बदलण्याबाबतची विनंती कोणत्याही परिस्थितीत मान्य करता येणार नाही। तर महत्त्वाचं आहे या ठिकाणी बघू शकता आपण, तुम्ही एक्झाम चॉईस म्हणजे एक्झाम सेंटरचं चॉईस दिलेलं असेल तर त्या ठिकाणी परीक्षा होणार नाही। त्या विद्यार्थ्यांनी कुणी कुणी एक्झाम चॉईस दिलेला आहे, जसं की तुम्ही पुण्याचा एक्झाम चॉईस दिलेला आहे आणि मुंबई जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अर्ज केलेला आहे, मुंबईमध्ये जागा आहेत त्या ठिकाणी, तर तसं या ठिकाणी होणार नाही विद्यार्थी मित्रांनो। पुण्यामध्ये तुम्हाला एक्झाम सेंटर भेटणार नाही, नाही ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही जागा आहेत त्या जिल्ह्यामध्ये अर्ज केलेला आहे तिथलीच एक्झाम सेंटर तुम्हाला गट ड साठी देखील भेटणार आहे। आता त्याच्यानंतर पुढे अजून त्यांनी महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, ती देखील आपण बघूयात। तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी 7 नंबरचा पॉईंट आहे, 7.1चा एक या ठिकाणी पहिला पॉईंट आहे, परीक्षा आयोजनासाठी सत्रानुसार पदांचे संभाव्य गट। तर बघा गट ड संवर्गातील घोषित केलेल्या सर्व पदासाठीची परीक्षा एकाच सत्रामध्ये घेतली जाईल, तेव्हा एकापेक्षा अनेक पदासाठी व एकाच पदासाठी अनेक ठिकाणी अर्ज केला असल्यास उमेदवारांनी ज्या ठिकाणी व ज्या पदासाठी परीक्षा दिली असेल तेथीलच पदासाठी व संबंधित ठिकाणच्या गुणवत्तेच्या निकषावर निवड प्रक्रियेसाठी विचार केला जाईल। आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एकाच पदासाठी बघा या ठिकाणी तर पदासाठी अप्लाय करण्यासाठी ऑप्शन तर नव्हतं ग्रुप डीमध्ये, परंतु तुम्ही अनेक जिल्ह्यांमध्ये जर अर्ज केलेला असेल तर तुम्हाला वेगवेगळे हॉल तिकीट भेटतील या ठिकाणी। परंतु विद्यार्थी मित्रांनो आता एक होणार आहे, तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही परीक्षा द्या, महाराष्ट्रामध्ये सर्वात ह्याची जी परीक्षा आहे एकाच दिवशी होणार आहे गट ड ची देखील। बघा खाली काय म्हटलंय त्यांनी, उमेदवारांनी ज्या पदांसाठी व ज्या कार्यालयासाठी उमेदवारांनी अर्ज केला असतील त्यानुसार त्यांना कोणत्या परीक्षा केंद्रावर लेखी परीक्षेसाठी उपस्थित राहावे लागेल याबाबतची माहिती परीक्षा पत्रावरद्वारे कळवण्यात येणार आहे। तर त्याच्यानंतर बघा आता खाली एक पॉईंट त्यांनी अजून म्हटलेला आहे, विभागाअंतर्गत क्षेत्रीय कार्यालयामधील त्या त्या संवर्गाची परीक्षा ही संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी होणार असल्याने उमेदवारांनी कोणत्या कार्यालयाकरता अर्ज करावा ही उमेदवाराची निवड राहणार आहे। तर बघा एकाच दिवशी परीक्षा होणार आहे म्हटल्यानंतर तुम्ही जर अनेक पदासाठी या ठिकाणी अर्ज केलेला असाल तर तुम्ही कशा पद्धतीने परीक्षा देऊ शकाल वेगवेगळ्या ठिकाणी, हा प्रश्न या ठिकाणी असणार आहे। तर बघा या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी एकदाच अर्ज केलेला आहे, मला वाटतं बऱ्याच साऱ्यांनी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जे आहे ते एकच अर्ज केलेला असावा, वेगवेगळ्या जिल्ह्यासाठी त्यांनी
विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला नसेल, परंतु आता महाराष्ट्रात सर्व ठिकाणी एकाच दिवशी परीक्षा होणार आहे एकाच वेळी, त्याच्यामुळे तुम्हाला कुठली तरी एकच परीक्षा द्यावी लागणार आहे. तर आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो संभाव्य गट नसल्यामुळे आणि एक या ठिकाणी कुठलंही पद निवडायचं तुम्हाला चान्स नव्हता, त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो याची परीक्षा जी आहे ती एकाच दिवशी होत आहे. तुम्ही एका पदासाठी अर्ज केलेले असतील भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी, त्याचबरोबर एका जिल्ह्यासाठी अर्ज केलेले असतील, त्याच्यामुळे या परीक्षेमध्ये तर गोंधळ होणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो महत्वाचं एवढंच होतं की तुमचं 22 ते 23 तारखेला या गट डचं हॉल तिकीट प्राप्त होणार आहे, त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो याची देखील परीक्षा जी आहे नियमाप्रमाणे ठरली 31 तारखेला त्याच दिवशी होणार आहे. तर एवढंच महत्वाचं अपडेट होतं विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.